सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारलं गेलंय. या मंदिरातील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेपणेचा मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरूपात 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय. याचाच एक भाग म्हणून 20 जानेवारीला श्रीराम मंदिर प्रतिकृती मिरवणूक सोहळा, मासुंदा तलाव इथे महाआरती आणि दीपोत्सव, तसंच लेझर शोच्या माध्यमातून संपूर्ण श्रीराम चरित्र उलगडलं जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम ठाणेकरांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून भव्य स्वरूपात राबवला जातोय. यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं. ठाण्यात देखील अयोध्येत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून शनिवारी 20 जानेवारी रोजी शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 5 वाजता कोपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावापर्यंत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक, त्यानंतर दीपोत्सव आणि मासुंदा तलाव इथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या सहयोगानं संपन्न होणार आहे. भागामध्ये सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाई देखील भव्य स्वरूपात करण्यात येणार असून मासुंदा तलाव इथे लेझर शोच्या माध्यमातून श्रीराम चरित्र उलगडण्यात येणार आहे. मासुंदा तलावावर तरंगमंच उभारण्यात येणार असून या ठिकाणी श्रीरामगीतांचा कार्यक्रम तसंच प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे. लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्याचबरोबर आकर्षक आणि नेत्रदीपक अशी फटाक्यांची आतषबाजी देखील केली जाणार आहे. माध्यमातून शिवसैनिक नगरसेवक कुठे कुठे मिरवणूक आहेत, कुठे कुठे महाआरती आहे, विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. पण संपूर्ण ठाणेकरांनी एकत्र हा 20 तारखेला जो संध्याकाळीचा कार्यक्रम आहे 5:30 वाजता आमची जी काही रॅली आहे ती श्रीराम रथ रॅली ती सुरू होणार आहे. त्यासाठी खास पुण्यावरनं सुद्धा बँड आहे. अशी खूप चांगली जी काही प्रसिद्ध हलगी आहे, केरळाची लोककला आहे, विविध समाज आहे, ते सर्वजण आणि शीख समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हे सर्वजण या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे. ठाण्याची मिरवणूक असणार आहे, त्याच्यामुळे आपण ती प्रसिद्धी द्यावी आणि आपण सगळ्यांनी याचं चित्रांकन असेल, बातम्या असतील, प्रसिद्धी असेल आपल्या माध्यमातून द्यावी. रॅलीमध्ये आपण तर सगळेजण सहभागी असाल व्हालच, यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. परंतु आतमधला जो काही सोहळा आहे तो जे काही आपले चॅनल्सवाले आहेत, युट्यूबर्सवाले आहेत, त्यांच्याकरता आपण नौकानयनच्या ठिकाणी बोटींची व्यवस्था केलेली आहे. तर त्याच्यामधून चॅनल्स, फोटोग्राफर्स यांना आतमधला जो काही सोहळा आहे त्याच्यासाठी पण आपण व्यवस्था केलेली आहे. त्या माध्यमाद्वारे तुम्ही तलावामध्ये आतमध्ये येऊ शकणार आहे.